सुमित्रा तुझ्याकडे पाहून आता शांत नाही राहू शकत मी. सुमित्रा आज जा जरा. माणिक तुम्ही सुद्धा थोडा वेळ बाहेर थांबा. मला परशुशी एकांतात बोलायचं. चला चला आज चला मी चहा करून देते. हे पोरी नको. अग पाहुण्यांच्या घरी एक दोन वेळा चहा घेणं पाहुणचार वाटत, पण रोज समजा चहा जेवण पाहुण्यांच्या घरी व्हायला लागलं तर बरं वाटत नाही. असं का बोलता? कुठल्या तरी हक्कानेच तुम्ही मला किल्लेदारांच्या वाड्यावर सोडून गेला होतात ना. अग मुंबईच्या या घराला वाड्यावरच्या भिंतीची ओढ नाही बघ. सगळं आपल्या मान्यावर असत. पोरी मी शेतकरी कष्ट करणारा हे असं बसून खाणं जमत नाही बघ. काय करायचं म्हणता? आता आपलं शेत सुटल याच आशेवर आपण इथं आहोत ना. नसल सुटल तर सांगा तस. कुठेतरी जाऊन मोलमजुरी तरी कर. नाही नाही असं नका बोलू. मी बोलते ना त्या बाईंशी. आता इतके दिवस जेर धरला वाट पाहिली आणखीन काय दिवस. जर तुला यातून सुटायचं असेल तर तू फक्त एकच करू शकतोस. काय 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 सांग की. आत्ताच्या आत्ता त्या तुझ्या मित्राला राघोबाला फोन कर आणि त्याला म्हणावं सुभान पवारची जमीन जी त्यांनी जप्त केली आहे ती बिनशर्त सोडून दे. ताबडतो एवढंच होय. करतो की त्याला फोन करतो की. फोन कर. जर तो जमीन सोडेल तर तू लगेच सुटशील. फोन करतो त्याला. या महिला त्या राघोबाच्या त्याला सांगतो आत्ताच्या आता सुभान पवारची जमीन सोड दे बाबा. हे बघ या वेळेला तुझं हे मारामारीचं प्रकरण मी दाबलंय पण ते पुढे कधीही डोकं वर काढू शकतो. आता पाया पडू का तुझ्या लोटांगण घालू का? आत्ता फक्त इथून निघ. एक लक्षात ठेव पाच पाच वर्ष टर्म केलेले नेते सुद्धा माझ्या पुढे बोलत नाहीत. असे हात जोडून असतात. असेच राहू दे. निघा. काय म्हणते? खर्च किती असलं तरी माणूस महत्वाचा ना. वाकणे साहेब तुम्ही काही मदत करू शकलात तर. काळजी करू नकोस. मी भेटलोय डॉक्टरांना. हॉस्पिटलचे सगळे पैसेही भरले. लवकरच त्यांचं ऑपरेशन होईल. याच्या आईचं ऑपरेशन होणार असेल तर हा इथं काय करतोय? जानकी अगं राजनच्या आईंचीच इच्छा होती तुमचं लग्न लवकरात लवकर व्हावं. त्या मला असंही म्हणाल्या की माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा शुभजीवर येईल त्यावेळेला जानकीच मला सून म्हणून समोर हवी आहे. म्हणून मी राजनला इथे घेऊन आलोय. होय ना राजन? उत्तमातले उत्तम असे दोन मुहूर्त निघतायत. त्यातला एक महिन्यानंतरचा आहे आणि एक चार दिवसानंतरचा आहे. मग चार दिवसानंतरचा मुहूर्त पक्का करूया. राजनच्या आईची इच्छा पूर्ण करणं हे महत्वाचं आहे नाही का? मी कामाला लागू. मी आत्ता सगळ्यांना जाऊन ही बातमी देते. जानकी आणि राजनच्या लग्नाचा मुहूर्त काढला अत्याजनी. चार दिवसात त्यांचं लग्न आहे. मला इतका आनंद झाला ना काय सांगू तुला. मला नको सांगू. जानकीचे हितचिंतक सगळे घरभर पसरले. त्यांना जाऊन सांग. जाता ठीक आहे. मी बाबांना जाऊन सांगते. एका मोलकरणीच्या लग्नात सगळ्यांना एवढा इंटरेस्ट. लग्नाच्या तयारीला लागा. वैसे मी आता निघतो. जाताना जरा सुमित्राला भेटतो चालेल ना? हो भेटा ना. अहो पण आज दसरा. हे घ्या तुम्हाला दसऱ्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. हा